लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कागलचं कुस्ती मैदान पैलवान अजय निकम यानं मारलं सुमारे चाळीस मिनिटं चाललेल्या या लढतीत पैलवान निकमला गुणांवर विजयी घोषित करण्यात आलं कागलमधील शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं निकाली कुस्ती मैदान आयोजित केलं होतं प्रथम क्रमांकाची कुस्ती शाहूपुरी तालमीचा मल्ल अजय निकम आणि मोतीबाग तालमीचा मल्ल बाबा रानगे यांच्यात झाली डाव प्रति डावानं सुमारे चाळीस मिनिटं ही लढत रंगली होती ही लढत थांबून सहा मिनिटांच्या गुणावर कुस्ती लावण्यात आली त्यात अजय निकम यांना गुणावर विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत मेघराज होनमाने यानं प्रवीण कुमार याला घुटना डावावर चितपट केलं तृतीय क्रमांकाची कुस्ती मोहन पाटील आणि किरण पाटील यांच्यात झाली या कुस्तीत मोहन पाटील यानं बाहेरील टांग डावावर किरणला आसमान दाखवलं कुस्ती मैदानात पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे बाबा महाडिक राम यादव सचिन मुरतले शशिकांत पाटील रमेश पाटील शिवाजी माळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मैदानात लहान मोठ्या शंभर कुस्त्या पार पडल्या दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावर आधारित चित्र प्रदर्शन आणि शेखर कोने यांचं ऐतिहासिक आणि दुर्मिळ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यावेळी शांतीदूत आखाड्याच्या वतीनं मर्दानी खेळाची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली